गणेशोत्सव संपलेला आहे, सगळ्यांना वेद लागलेले आहेत ते नवरात्रोत्सवाचे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देखील नवरात्रोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. यंदा कोरोनामुळे भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार नाही, मात्र पश्चिम महाराष्ट्र समितीनं एक असा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून भाविकांना अंबाबाईचं दर्शन घेता येईल. कशी सुरू आहे इथं नवरात्रोत्सवाची तयारी बघूयात. नवरात्रात कोल्हापूरच्या अंबाबाईचा असा थाट असतो. यंदा कोरोना आणि लॉकडाऊन असलं तरी हाच थाट कायम ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतलाय. 9 दिवस देवीची विधिवत पूजा होणार आहे. मंदिरात भाविकांना प्रवेश नसला तरी मंदिराबाहेर स्क्रीन लावून देवीचं दर्शन दिलं जाणार आहे. तसंच ऑनलाईन दर्शनही घेता येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं आम्ही या सर्व भक्तांना शहरातल्या अनेक ठिकाणी 8 ते 10 ठिकाणी मोठी स्क्रीन लावून नवरात्राचे संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह दर्शन देण्याचं नियोजन हे देवस्थान समिती सध्या करत आहे. 9 दिवस विविध रूपांतली देवीची पूजाही बांधली जाणार आहे. पंचमीला देवी पालखीतून टेंभलाई देवीच्या भेटीला जाते, तसंच दसऱ्यालाही दसरा चौकात पालखी जाते. यंदाही पालखी जाणार आहे. पालखी चालत चालत नेण्यापेक्षा आमच्या डोक्यामध्ये असा विचार आहे की एखाद्या सजवलेल्या ट्रकामध्ये पालखी ठेवायची आणि ती गाडीतून आपण टाकाळा आणि शाहू मिल करून टेंभलावर जायचं आणि तो कार्यक्रम करून पुन्हा गाडीतूनच पालखी परत मंदिरामध्ये आणायची. कोरोना आणि लॉकडाऊनचे नियम पाळून परंपरा कायम ठेवत कोल्हापूरच्या देवीचा उत्सव साजरा होणार आहे. प्रताप नाईक सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर.